हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पॅसिटिक चॅनल मी कुमार गोसावी आज आपण निवडणूक निवडणूक आणि निवडणूक आयोग हा हा टॉपिक पाहणार आहोत कारण सध्या इलेक्शन झालेले आहेत दोन्ही विधानसभेच्या आणि लोकसभेच्या त्याच्यामुळे परीक्षा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की महाराष्ट्र राज्याचं जे निवडणूक आयोग आहे तर त्याची स्थापना कधीची झाली तर त्याच्यावर मी प्रश्न विचारला जाऊ शकतो तर आपण आता भारताच्या निवडणूक आयोगाबद्दल सुरुवातीला पाहूया पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत तर याची संविधानामध्ये तरतूद आहे का तर संविधानामध्ये तरतूद कितव्या भागामध्ये आहे तर संविधानाचा जो पंधरावा भाग आहे या पंधराव्या भागामध्ये निवडणूक आयोगाची तरतूद आहे त्यातले जर आर्टिकल बघितलं ले, तर आर्टिकल तीनशे चोवीसपासून ते आर्टिकल तीनशे एकोणतीसपर्यंत तुम्हाला निवडणूक आयोगाची कलमत वेगवेगळी पाहायला मिळतील दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे एकोणीसशे बावन्न साली एकोणीसशे बावन्न साली जेव्हा पहिल्याच सार्वत्रिक निवडणुका झाल्या भारतामध्ये तर त्या निवडणुकामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार दिला आणि अशा प्रकारे अधिकार देणारा भारत जगातला कितवा देश ठरलेला आहे तर पहिला देश ठरलेला आहे ह्या झाल्या बेसिक गोष्टी दुसरं म्हणजे राज्यघटनेतलं जे कलम आहे कलम तीनशे चोवीसावं कलम ते खूप महत्वाचं आहे कारण यानुसारच भारतामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे भारतातला निवडणूक आयोग हा कायमस्वरूपी आहे असं जर मी विधान म्हटलं तर ते बरोबर आहे का तर हो भारतातला निवडणूक आयोग हा कायमस्वरूपी व स्वतंत्र आयोग आहे हे लक्षात घ्या आता याची स्थापना कधीची आहे तर याची स्थापना आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली मग आता पंचवीस जानेवारी हा जो दिवस आहे तर तो आपण काय करतो पंचवीस जानेवारी हा दिवस काय म्हणून सेलिब्रेट होतो तर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून सेलिब्रेट होतो मग कोणत्या तारखेपासून माझा प्रश्न असा आहे की कोणत्या तारखेपासून पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून सेलिब्रेट केला जातोय तर त्याची तारीख आहे पंचवीस जानेवारी दोन हजार अकरा म्हणजे दोन हजार अकरापासून पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातोय आता हे तुम्हाला माहित असेल मी समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला की महाराष्ट्र राज्य मतदार दिवस कधी सेलिब्रेट केला जातो माझा प्रश्न काय आहे महाराष्ट्र राज्य मतदार दिन कधी असतो माझा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्य मतदार दिन हा कधी असतो तर त्याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पाच जुलै पाच जुलैला महाराष्ट्रात मतदार दिवस म्हणून महाराष्ट्र राज्याचा मतदार दिवस म्हणून पाळला जातो राज्य मतदार दिन तर कधी कद, कधीपासून याची सुरुवात झाली तर दोन हजार सतरा सालापासून याची सुरुवात झाली ही अडिशनल माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे त्यामुळं राष्ट्रीय मतदार दिन पंचवीस जानेवारी कधीपासून केला जातो दो तर दोन हजार अकरापासून राज्य मतदार दिन महाराष्ट्रासाठी पाच जुलै आणि कधीपासून सेलिब्रेट केला जातोय तर दोन हजार सतरापासून केला जातोय दुसरं म्हणजे जा, केंद्रीय निवडणूक आयोगाचं मुख्यालय कुठं आहे तर केंद्रीय निवडणूक आयोगाचं मुख्यालय हे दिल्लीला आहे ताल तालकटोरा हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते पाहायला मिळतं मग याची जी रचना जर बघितली तर याच्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आहे एक मुख्य निवडणूक आयुक्त आहे आणि त्याला सहाय्य करण्यासाठी काही निव इतर निवडणूक आयुक्त असतात ॲक्च्युली ही जी सहाय्यक निवडणूक आयुक्तांची संख्या वेळोवेळी कोण निश्चित करतं संसद निश्चित करतं की राष्ट्रपती निश्चित करतात तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती म्हणजे सहाय्यक निवडणूक आयुक्तांची जी संख्या आहे ती वेळोवेळी राष्ट्रपती निश्चित करतात दुसरं म्हणजे आयोगाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा निवडणूक आयोगावर फक्त एकच मुख्य आयुक्त होते एकोणीसशे त्र्याण्णवपासून पासून है, एक महत्वाचं आहे एकोणीसशे त्र्याण्णव पासून याच्यावर दोन सदस्य नेमण्यात नियू, आले होते म्हणजे ऍड करण्यात आले होते दोन सहायक निवडणूक आयुक्त नेमण्यात आले होते तर हे लक्षात असू द्या दुसरं म्हणजे याचा कार्यकाल किती असतो मुख्य निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती सहायक निवडणूक आयुक्तांची राष्ट्रपती आता याच्यामध्ये जे किती कार्यकाल आहे तो सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष यापर्यंत आपल्या पदावर राहतात म्हणजे यापैकी जो कालावधी आधी पूर्ण होईल तितका कालावधी ह्या पदावर असतात दुसरं म्हणजे या निवडणूक आयुक्तांचा जो दर्जा आहे तर ते कोणाप्रमाणे असतो प्रश्न काय आहे निवडणूक आयुक्तांचा दर्जा कोणाप्रमाणे असतो तर तो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे असतो आता समजा मुख्य निवडणूक आयुक्त असेल किंवा राज्य सहाय्यक निवडणूक आयुक्त असेल यांना मुदतपूर्व राजीनामा द्यायचा असेल तर ते कोणाला देतात तर ते राष्ट्रपतीला देतात राजीनामा असेल तर राष्ट्रपतीला देतात समजा त्यांना कर्तव्य पालनामध्ये त्यांनी चूक केली तर त्यांना पदावरून कसं दूर करण्यात येतं तर त्यांना सुद्धा महाभियोग पद्धतीनंच पदावरून दूर केलं जातं म्हणजे आता एक लक्षात असू द्या तर हे झालं कलम एवढं आता याच्यानंतर निवडणूक आयोगाची कार्य जर बघताना तर निवडणूक आयोगाची कार्य म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाची कार्य राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आलेली आहेत तर ते सांगण्यात आलेले आहेत कलम तीनशे चोवीस जे सब कलम एक आहे ना या सब कलमामध्ये निवडणूक आयोग काय करल देशामध्ये मुक्त आणि न्यायपूर्ण असा शब्द वापरलाय निवडणुका पार पाडण्यासाठी विविध कार्य का करतील म्हणजे काय करतील संसदेच्या सगळ्या निवडणुका करत्या मतदार याद्या बनवणं घटक राज्यांच्या विधिमंडळाच्या निवडणुका करता किंवा राजकीय पक्षांना समजा मान्यता देणं किंवा नाकारणं असेल किंवा राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकाचं संचालन करणं चिन्हांचं वाटप करणं अर्जांची छाननी करणं मतदारसंघाची निश्चिती करणं एट्सेट्रा असे बरेच घटक आहेत की ते पाडले जातात आता एवढा एवढा जरी पॉईंट तुम्ही लक्षात ठेवला तरी मोर दॅन इन अफाई आता तुम्हाला याच्या राज्यघटनेबद्दल महत्वाची असणारी तीनशे चोवीस पासूनची कलम पाहणं गरजेचं आहे की जे तीनशे चोवीसावा हो कलम आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं ते म्हणजे निवडणूक आयोगाची तरतूद त्यामध्ये केली त्यानंतर पुढचं महत्वाचं कलम येतं ते म्हणजे कलम तीनशे पंचवीस कलम तीनशे पंचवीस मध्ये काय सांगितले की समजा एखादी संसदेची किंवा राज्य मंडळाची निवडणूक असेल तर त्याच्यामध्ये धर्म वंश जात आणि लिंग या या धर्म वंश जात आणि लिंग यापैकी कोणत्याही कारणासह एखाद्या व्यक्तीचं मतदारसंघामध्ये नाव किंवा त्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी अपात्र ठरवण्यात येणार नाही त्यानंतर कलम तीनशे सव्वीस परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे कारण सध्या निवडणुकाचा कार्यकाळ झाल्यामुळं इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे लोकसभा आणि घटक राज्यांच्या ज्या विधानसभा आहेत तर यांच्या निवडणुका ह्या प्रौढ मताधिकाऱ्यात प्रौढ मताधिकार वापरूनच घेण्यात येतील असं म्हटले आणि कोणता नागरिक मतदानासाठी पात्र असेल ज्यांचं अठरा वर्षावरील प्रौढ भारतीय नागरिक ह्या मतदानासाठी पात्र असेल दुसरी एक घटनादुरुस्ती इथे महत्वाची आहे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ती म्हणजे एकसष्टावी घटनादुरुस्ती आहे किती सालची आहे तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालची आता एकसष्टावी घटनादृष्टी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालनं काय केलेलं आहे जे निवडणूक मतदान करण्याचं म वय जे होतं ना तर एकसष्ट वरून ते किती करण्यात आले अठरा करण्यात आले म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली हे अठरा झाले अगोदर एकसष्ट घटनादुरुस्तीने केलेलं आहे पण एकवीस वरनं ते काय झालंय अठरा करण्यात आली कोणती दुरुस्ती एकसष्टी घटना दुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालची एवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतर येतं राज्यघटनेचं कलम तीनशे सत्तावीस सत्ता अठ्ठावीस आणि एकोणतीस ही तिन्ही कलम आपल्याला सायमल्टेन्सी पाहावी लागतील तीनशे सत्तावीसमध्ये मध्ये काय सांगितलेलं आहे की कि संसद किंवा राज्य विधीमंडळाची जी सर्वत्रिक निवडणूक असेल तर त्याबाबत संसदेला कोणते अधिकार देण्यात आलेले आहेत म्हणजे संसद किंवा राज्य मंडळाचे जे सार्वत्रिक निवडणूक असेल तर त्याच्यामध्ये संसदेला काय अधिकार आहेत त्याच्या संदर्भातलं आहे म्हणजे एक मतदारसंघ मतदार याद तयार करणं समजा मतदारसंघाचं परिसीमन करणं म्हणजे जे, जे... मतदारसंघाची रचना चेंज होत नाही या गोष्टी त्यांच्याकडे करू शकतात तीनशे अठ्ठावीसमध्ये काय केलेलं आहे तर हे राज्य विधिमंडळाला अधिकार आहे राज्य विधिमंडळ म्हणजे राज्याच्या विधानसभाच्या निवडणुकीबाबत राज्य विधिमंडळाला अधिकार म्हणजे तीनशे सत्तावीस कलमाला अनुसरून जर समजा तीनशे सत्तावीसमध्ये केंद्राने केलं तर राज्य त्यात किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाने केलं तर राज्य त्यात त्याच चेंज करणार नाही संस्थेने केलं एवढं आहे आणि तीनशे एकोणतीसावं जे कलम दिले तर त्या तीनशे एकोणतीसाव्या कलमामध्ये काय सांगितलंय तर निवडणुकामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी न्यायालयानं प्रतिबंध करण्यात आहे आता दुसरे महत्वाची गोष्ट म्हणजे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण तर ते आहे सुकुमार सेन काय आहे सुकुमार सेन आता एवढं पाहिल्यानंतर तुम्हाला दोन गोष्टी त्यात ऍडिशनल ऍड करणं गरजेचं आहे ते म्हणजे नोटा आणि दुसरं म्हणजे पीएटी नोटा नोटा कशासाठी तर चार ऑक्टोबर दोन ही दिनांक महत्वाची आहे चार ऑक्टोबर दोन हजार तेरा चार ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी जे केंद्राचा निवडणूक आयोग आहे त्यांनी निवडणुकीदरम्यान नोटा हा पर्यायाद्वारे मत देण्याचा म्हणजे एखाद्या दे व्यक्तीला नाकारण्याचा अधिकार देण्यात आलेला होता नोटाचं चिन्ह कधी स्वीकारण्यात आले तर त्याचे दिनांक आहे अठरा सप्टेंबर अठरा सप्टेंबर दोन हजार पंधरा या दिवशी किंवा या रोजी नोटाचं चिन्ह स्वीकारण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर फी व्ही पी ए टी प्रणाली फी व्ही पॅटमधो आपण फी व्ही पी ए टी प्रणाली आता ही प्रणाली केव्हा लागू करण्यात आलेली आहे किंवा सिमार शिफारस केली होती तर याचा वापर पहिल्यांदा झाला होता दोन हजार तेरामध्ये परंतु आठ ऑक्टोबर आठ ऑक्टोबर दोन हजार दहाला आठ ऑक्टोबर दोन हजार दहाला जे न्यु, समिती नियुक्ती केली होती त्या समितीने या प्रणालीची शिफारस केलेली होती त्याच्यानंतर फी पी ए टीचं फुलफॉर्म काय येतो वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रोल वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रोल असा व्ही पी ए टीचा स फुलफॉर्म येतो आता हे झालं केंद्राच्या निवडणूक आयोगा आयुक्ताबाबत का आयोगाबाबत आता आपल्याला राज्य निवडणूक आयोगाचं पाहावं लागेल त्याचे राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार त्याच्यामध्ये कलमं ॲड झाली आणि त्या कलमाचं स्पेसिफिक कोणती कलमं आहेत तर ते सुद्धा आपण आता पाहूया आता भारतीय संविधानाच्या ज्या त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर घटनादुरुस्ती आहे त्या घटनादुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी काय केले तर राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली तर त्याची दिनांक आहे सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये दोन कलमं महत्त्वाचे आहेत एक म्हणजे भारतीय संविधानामधलं भाग नऊ त्याच्यामधलं जे कलम आहे ते कलम म्हणजे कलम दोन त्रेचाळीस के याच्यानुसार ज्या ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत फॉर एक्झाम्पल जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत साथ। यांच्यासाठी निवडणुका घेण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपवलेली आहे आणि दुसरं कलम आहे ते म्हणजे कलम दोनशे त्रेचाळीस झेड ए याच्यानुसार ज्या नागरी भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या म्हणजे महानगरपालिका असेल नगर परिषद असेल किंवा नगरपंचायत असेल यांची निवडणूक घेण्याची जबाबदारी निवडणुका घेण्याची जबाबदारी सुद्धा राज्य निवडणूक आयोगावर सोपवण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे राज्य निवडणूक आयोगाला बाबत महत्वाचं महाराष्ट्र राज्यात त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर घटनादुरुस्तीनुसार सव्वीस एप्रिल एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना त्र्याहत्तर घटना दुरुस्तीनुसार कलम ऍड झालं ते म्हणजे दोनशे त्रेचाळीस क ते ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं त्यानंतर चौऱ्याहत्तर दुरुस्तीनं कलम ऍड झालं ते म्हणजे दोनशे त्रेचाळीस झेडे तर यांना नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणूक घेणं हे ठरवण्यात आलेलं होतं दुसरा करंट रिलेटेड एक महत्त्वाचा पॉईंट चर्चेत होता तो म्हणजे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त तर सध्या आयुक सहाव्या क्रमांकाचे आयुक्त आहेत त्यांचं ते, नाव आहे यू पी एस मदान का महत्त्वाचं आहे तर पाच सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी आपला पदभार स्वीकारला होता आणि आज ते तिथं आहेत म्हणजे यावर्षीच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या किंवा त्यानंतर पाच नंबरला येते जोगे जगेश्वर सहारिया चौदा ते एकोणीस मग आता तुम्हाला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त एकोणीशे चौऱ्याण्णव जेव्हा स्थापन झाला तर पहिल्या पद कुणी भूषवले तर तर डी एन चौधरी यांनी पहिले निवडणूक आयुक्त होते महाराष्ट्राचे त्याच्यानंतर वाय एल राजवाडे दुसरे श्री नंदलाल तिसरे श्रीमती नीला सत्यनारायण चौथे चौथ्या त्यानंतर पाचवे जगेश्वर सहायरिया आणि दुसरं सहावे म्हणजे युपीएस मध्या तर हाही पॉईंट जाता जाता तुम्हाला जरूर लक्षात ठेवणं गरजेचं राहील तर या लेसन मध्ये आपण एवढंच पाहतोय की जे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग राज्य निवडणूक दिन राज्य राष्ट्रीय मतदार दिन किंवा राज्य मतदार दिन आणि तीनशे चोवीसपासून तीनशे एकोणतीस कलम कोणती दुरुस्ती कोणतं म्हणजे जेवढे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत तेवढं मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल याचा उपयोग तुम्ही रिव्हिजन ओरिएंटेड म्हणून नक्की घ्या दुसरं म्हणजे महाराष्ट्र रिलेटेड जेवढ्या गोष्टी असतील तेवढं पाठ करणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव ही दिनांसुद्धा लक्षात ठेवलं तेवढंच महत्वाचं आहे परीक्षेला अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो त्यामुळे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन यु न पाय आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल जर लेसन तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण लेसन शेअर करायला विसरू नका धन्यवाद